नमस्कार मी रुपल टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत माजी राज्यसभा खासदार आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी भूगाव येथे केलेल्या बेकायदा बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती के के तातेड यांनी दिले भुगाव येथे दीपक विश्वास कदम यांच्या मालकीची जमीन आहे या जमिनीच्या दक्षिणेकडे बाजूस असलेला रस्ता गेले अनेक वर्षांपासून कदम वापरत आहेत संबंधित रस्त्याचे रुंदीकरण करण्याचं पुणे महानगर पी एम आर डी एनं प्रस्तावित केलं आहे या जमिनीच्या आजूबाजूच्या जागा काकडे यांनी बेकायदा मिळवल्या कदम वापरत असलेल्या रस्त्यात काकडे यांनी एक कमान आणि प्रवेशद्वार बांधले काकडे यांनी या बांधकामासाठी पीएमआरडी कडून परवानगी घेतली नव्हती अशी तक्रार दीपक कदम यांनी त्यांचे वकील ॲडव्होकेट किरम कदम यांच्या मार्फत मानवी हक्क आयोगाकडे केली होती त्यानंतर आता मानवी हक्क आयोगाने पी एम आर डी एला चौकशीचे आदेश दिले आहेत याच विषयावर दीपक कदम यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी माजी राज्यसभा खासदार आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांच्या बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश मानवी हक्क आयोगाने पी एम आर डी एला दिलेत आपण ही जी अ... बेकायदेशीर प्र हे याच प मालमत्तेची खरं तर चौकशी करण्याचे आदेश पी एम आर डी एकडून देण्यात आलेत था। या ठिकाणी हा पी एम आर डी एचा रस्ता असताना या ठिकाणी ही जी आर सी सी कमान आहे ही बेकायदेशीररित्या टाकली गेल्याचा गेल्याची तक्रार जी आहे ती तक्रारदार दीपक कदम यांनी केली होती आणि त्या अनुषंगाने पी एम आर डी एकडून या चौकशीचे आदेश जे आहेत ते आदेश देण्यात आलेत एकंदरीतच जर आपण पाहिलं तर भुगाव या परिसरामध्ये असणारी ही जी जमीन आहे आणि या ठिकाणी हा जो चोवीस मीटर परिसर आहे चोवीस मीटर रुंदीचा जो प्रस्तावित पी एम आर डीचा रस्ता आहे या रस्त्यामध्येच आर सी सी कमान उभी केले गेल्यामुळं या ठिकाणी हा रस्ता बंद होणार आहे आणि या यामुळं येणं जाणं जे जा आहे ते बंद होईल आणि याच अनुषंगाने दीपक कदम यांनी ही जी संदर्भातली ह्या तक्रार जी आहे ती तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने पी एम आर डी एकडून पी एम आर डी एला खरंतर ही चौकशी करण्याचे आदेश मानवी हक्क आयोगाकडून देण्यात आलेत एकंदरीतच चोवीस मीटर परिसरापर्यंत मध्ये असणारा हा जो रस्ता आहे हा रस्ता जर झाला बेक तर कदम दीपक कदम यांनी या संदर्भातली याचिका दाखल केली होती आणि या संपूर्ण याचिकेच्या अनुषंगाने पी एम आर डी एला आता चौकशीचे आदेश जे आहेत ते आदेश देण्यात आले आहेत या सगळ्या प्रकरणावर बोलण्यासाठी स्वतः तक्रारदार दीपक कदम आपल्यासोबत आहेत आणि आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत सर मानवी हक्क आयोगाकडून पी एम आर डीला संजय काकडेंच्या मालमत्तेसंदर्भात बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश दिले त्याची तक्रार आपण दाखल केली होती नेमकं प्रकरण काय मी एकोणीसशे पंच्याण्णवला ही जमीन घेतली होती एकोणीसशे पंच्याण्णवपासून दोन हजारला खरेदी दोन हजार दहाला माझ्या येणे ऑर्डर आहे दोन हजार दहानंतर नंतर त्यांनी दोन हजार आठ आठ बावीस बावीसला त्यांची येणे ऑर्डर आहे आणि हे सगळं असतानासुद्धा पी एम आर डीची न परमिशन घेता आमचा रस्ता बंद करणे अनलिगली गुंड पाठवणे रोड बंद करून दहशत निर्माण करणे जमीन बळकवण्याचा प्रयत्न करणे आम्हाला कॉर्प ग्रामपंचायतीचं पाणी न घेऊ देणे लाईट न घेऊन देणे स्ट्रीट लाईट न घेऊ देणे ड्रेनेज लाईट घेऊन दे ग्युदे, घेऊ न देणे पुन्हा केबल आ, इले केबल महावितरणची केबल आम्ही टाकलेली ती उकरून स्वतः संजय काकड्याच्या लोकांनी काढून टाकणे हाताने हे सगळे प्रकार करून माझे आर्थिक नुकसान खूप होत आहे आणि हा हा रोड जो पी एम आर डीचा आहे तो पी पब्लिक रोड आहे पी एम आर डीच्या रोडमध्ये तो अनलिगली गेट बांधून पी एम आर डी ही लक्ष देत नाही आहे आणि आत्ता पी एम आर डीला जेव्हा नोटीस आले तेव्हा पी एम आर डीची लोकं मला फोन करायला चालू केले एकंदरीतच सर मागच्या अनेक दिवसापासून आपण हा लढा देत होतो त्या अनुषंगाने आता मानवी हक्क आयोगाकडून पी एम आर एला तशी नोटीस गेली आहे पी एम आर डीकडून कारवाई देखील सुरू झाली आपली पुढची दिशा कशी असणार या पुढच्या काळातली हे सर्वसामान्य रोड आहे सगळ्यांसाठी हे गेट जे आहे त्यांनी पाडून टाकावे अनलिगली गेट आहे हा पब्लिक रोड पब्लिकसाठी खुला करणार हां आणि हा पब्लिक रोड जो आहे पी एम आर डीचा रोड आहे पी एम आर डीच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सप्रमाणे त्यांना बेकायदेशीर गेट बांधता येत नाही हा पब्लिक रोड आहे पब्लिक रोडसाठी खुला करावा त्यामुळे एकंदरीतच हा संपूर्ण प्रकार जर आपण पाहिला तर हा पब्लिक रोड अर्थ आर्त आहे अर्थात लोकांच्या येण्या जाण्याचा रस्ता आहे आणि असं या प्रकारचं गेट या ठिकाणी बांधता येणार नाही त्यामुळे हा हे गेट काढून या ठिकाणी हा रस्ता न सर्वसामान्यांसाठी खुला करावा अशीच मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे